बीट आपण स्वच्छ धुवून साले काढून ते किसणीवर बारीक किसणीवर किसून घेतलेले आहे. दूध घेतलेले आहे, क्रीम घेतलेले आहे, साखर, तूप, बदाम आणि अक्रोड, काजू, पिस्ता आणि वेलचीपूड. आपण थोडस तूप टाकलंय पॅन मध्ये, त्याच्यात आपण या बदाम आणि अक्रोड जरा परतून घेणार आहे तुपावर. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त कोणते पण वापरू शकता, घालू शकता. थोडं अजून तूप आपण घातलं आहे आणि त्याच्यात आपण बदाम, पिस्ते आणि अक्रोड सगळं एकदम थोडं परतवून घेणार आहे. नुसते घातले तुम्ही तरी चालतील, पण तुपावर काही भाजून टाकले तर अजून छान खमंग होतात, छान स्वादिष्ट वासही छान येतो. झाले छान गवी सर, आपण काढून घेऊ. दोन चमचे तूप घालून घेणार आहे. तूप गरम झालं, आपण त्याच्यात ना बीटचा किस घालणार आहे. याच्यात थोडं पाणी हे ड्राय होतपर्यंत आपण परतवणार आहे. थोडा चिमल्यासारखं झालेलं आहे आता, अजून आपण एक दोन तीन मिनिटं परतवून घेणार आहे. याच्यातलं पाणी आटल्यासारखं झालं, आता कोरडं झालंय छान. आता आपण दूध घालणार आहे याच्यात. साधारण 7 ते 8 मिनिटं आपण परतवलेलं आहे. आता हे दूध आटतपर्यंत आपण मधून मधून हलवत राहणार. आता छान दूध आटत आलेलं आहे, अजून 2-3 मिनिटं आपण आटू देऊ पूर्णपणे, मग त्याच्यात साखर घालणार आहे. आता दूध आटलेलं आहे, आपण थोडं अजून एक चमचाभर तूप घालून घेणार आहे. आणि आता साखर, एक वाटी आपण साखर घालतोय. थोडं गोड कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. छान रंग दिसतो एकदम लालला पिठाच्या याचा. छान आळत आलेला आहे साखरे टाकल्यावर. आता आपण क्रीम, फ्रेश क्रीम घालणार आहे आणि ड्रायफ्रूट्स. वेलचीपूड मस्त दिसतंय एकदम. आपल्याला 2-3 मिनिट अजून होऊ द्यावं लागणार आहे. आता छान तूप सुटायला लागलं पूर्णपणे. आता आपला हा हलवा खायला एकदम रेडी आहे. आपण गॅस बंद करू. आपला गरमागरम बीटरूट हलवा तयार आहे. मस्त ड्रायफ्रूट टाकून सजवलेला आहे. सोपी अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा.